केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ चोपडा तालुका शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. तसेच नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. शिवसेना एक गद्दारांना संपवणारी शिवसेना आहे. वरिष्ठांनी जर आम्हाला आदेश दिले तर कणकवलीमध्ये जाऊन घरासमोर निषेध करू अशी भावना आमची असल्याची शिवसैनिकांनी यावेळी बोलून दाखवलं. यावेळी तालुकाध्यक्ष राजू पाटील, शिवसेनेचे नगरपालिकेचे गटनेते महेंद्र धनगर, नगरसेवक किशोर चौधरी, राजाराम पाटील, महेश पवार, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, निलेश माळी, सुखलाल कोळी, गोपाळ चौधरी, दीपक चौधरी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह विधान या नारोने केलं त्याचा आम्ही चोपडा शिवसेना तालुका यांच्या वतीने धिक्कार आणि निषेध करतो. पहिली गोष्ट, महाराष्ट्रात जन संपर्क यात्रा यांनी सुरू केली. हा रोग, हा नारू नावाचा रोग हा आमच्या महाराष्ट्रात आला आणि याने प्रचंड असे सामान्य जनतेच्या मनस्ताप हा रोष ओढून घेतला आणि याचा आम्ही तीव्र शब्दात शिवसेनेच्या वतीनं धिक्कार करतो. नारायण हा शिवसेनेमुळे नगरसेवक झाला, नारायण हा शिवसेनेमुळे महापौर झाला, नारायण हा शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झाला. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने जो माणूस घडला त्याने त्यांच्या पुत्रावर असं विधान करणं हे फार चुकीचं होतं आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या फार तीव्र शब्दात मी त्यांचा निषेध करतो. आले किती गेले किती, शिवसेनेत कोण आलं कोण गेलं हे शिवसेना संपणार नाही. शिवसेना ही गद्दारांना संपवणारी शिवसेना आहे. शिवसेना ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करते. शिवसेना ही पक्ष समाजासाठी आहे आणि या अशा लोकांचा समाचार घेण्यासाठी जर आम्हाला पक्षप्रमुखांनी किंवा आमच्या वरिष्ठ नेत्यांनी, आमदार साहेबांनी किंवा जिल्हा प्रमुखांनी आदेश दिले तर आम्ही कणकवलीत जाऊन सुद्धा यांच्या घरासमोर बसून सुद्धा निषेध करू अशी आमची तीव्र भावना आहे.